मित्रो, अत्यंत महत्वाची अपडेट आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका. डोमेसेल उत्पन्न दाखला तसेच अर्जामध्ये मुदत वाढ भेटलेली आहे. वयामध्ये 65 वर्ष करण्यात आलेली आहे. शेतीची अट सुद्धा शिथिल करण्यात आलेली आहे. असे मोठे 7 बदल करण्यात आलेले आहे. माझी बहीण लाडकी योजनेमध्ये पूर्णतः मोठे बदल करण्यात आलेले आहे. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी आनंदाची अपडेट आलेली आहे. चला तर अपडेट पाहूया. महाराष्ट्र DGPR ट्विटर हँडलवरती देण्यात आलेले आहे. माझी लाडकी बहीण योजनेला मुदत वाढ या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयात केलेल्या महत्वपूर्ण बदलाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदन केले. हे निवेदन तुम्ही डायरेक्ट ट्विटर हँडलवरती पाहू शकता. याची मी पोस्ट पाहू शकता. मोठे बदल काय आहेत? सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत 1 जुलै ते 15 जुलै 2000 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांनी अर्ज करता येईल. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. समजून घ्या, 2 महिने मुदतवाढ केलेली आहे आणि 2 महिन्याचे पैसे सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. आता कागदपत्राच्या बाबतीत पहा. या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसेल दाखला, रहिवासी दाखला, तहसीलदारांचा आवश्यक असल्याने नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अथवा जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. आता डोमेसेल दाखला जरी नसला तरी या 4 गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा, सदर योजनेत 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे 5 एकरची अट. त्यामुळे ही सुद्धा अपडेट खूप महत्वाची आहे. त्यानंतर पहा, सदर योजनेत लाभार्थी महिलांना वयोगट 21 ते 60 केलेलं होतं पण वयोगट 21 ते 65 वर्ष करण्यात आलेले आहे. 5 वर्ष वयोगट वाढवलेलं आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांना महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अथवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. ही सुद्धा महत्वाची अपडेट आहे. आता 2.5 लाखाचं उत्पन्न दाखला करण्यासाठी गर्दी करताय ना, तर पहा, 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रात सूट देण्यात येत आहे. म्हणजे उत्पन्नाचा दाखला द्यायची गरज नाही, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड द्यायचं आहे. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. पहा, कुटुंबात जर 2 महिला असतील, एक विवाहित एक अविवाहित, तर अविवाहित महिलेला सुद्धा याचा लाभ मिळणार आणि विवाहित, आणि जर 3 असतील तर 2 महिलांना भेटणार आहे. महत्वाचे 7 बदल आहेत. चॅनलला अपडेट रहा, व्हॉट्सअप ग्रुप फॉलो करा, टेलिग्राम ग्रुप देण्यात आलेला आहे, तिथे सुद्धा ही पोस्ट मी शेअर करतो. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपचं चॅनल आहे, तिथे जॉईन व्हा, फॉलो करा. चॅनलवरती नवीन असाल आत्ताच सबस्क्राईब करा. ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा लवकर सुरू होणार आहे. अपडेट रहा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.